रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचं भविष्य धोक्यात सापडलं असून उदय सामंत यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नेतृत्वहीन झालेल्या राष्ट्रवादीसाठी नवसंजीवनी देणारा नेता कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तालुक्यात दबदबा निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणावर घटल्यानं पक्षासाठी ही धोक्याचीच खंटा आहे. 1999 विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षानं रत्नागिरीत आपली पाळमुळं घट्ट रोवत अगदी पंचायत समित्यांपासून ते थेट विधानसभेपर्यंत आपला दबदबा निर्माण केला होता. कोकण आणि विशेष करून रत्नागिरी हा सेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मागील अनेक वर्षांपासून सेनेच्या ताकदीचा सामना करीत राष्ट्रवादीने रत्नागिरीत आपलं बस्तान बसवलं. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उलथापालथीनंतर रत्नागिरीतील राष्ट्रवादीची ताकद घटल्याचं दिसून येत आहे. सामंतांच्या सेना प्रवेशाचा जबरदस्त फटका राष्ट्रवादीला बसला असून यातून सावरण्यासाठी नवसंजीवनी देणारा नेता न भेटल्यास रत्नागिरीतील राष्ट्रवादीची वाटचाल धोक्यात येण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पासून फारकत घेत 1999 पहिल्यांदाच निवडणुका लढवणाऱ्या राष्ट्रवादीला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या निवडणुकीत भाजपच्या बाळ माने यांची सरशी झाली असली तरी राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या कुमार शेटे यांनी 31,678 मतं घेतली होती. त्यानंतर 2004 विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी करिश्मा करीत भाजपच्या बाळ माने यांचा पराभव केला. 1999 ते 2004 पाच वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादीच्या मतामध्ये दुपटीने वाढ होत उदय सामंतांना 63,233 मतं मिळाली. यानंतर 2009 विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादीचे उदय सामंत विजयी झाले. यावेळीही राष्ट्रवादीच्या मतांमध्ये 11,000 वाढ झाली होती. विधानसभेत मिळालेल्या यशासोबत ग्रामपंचायत आणि पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीला यश मिळालं होतं. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील आमदार उदय सामंत यांनी शिवसेना प्रवेशाचा निश्चय केला. त्यांच्या या निर्णयाला रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. सामंत यांच्यासोबत विधानसभा क्षेत्राध्यक्ष तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष शहराध्यक्ष महिला तालुकाध्यक्ष यांच्यासह राष्ट्रवादीतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरल्यानं विधानसभा निकालात राष्ट्रवादीची ताकद वाढण्याऐवजी ती मोठ्या प्रमाणावर घटली. राष्ट्रवादीने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चालवलेले मुस्लिम कार्डच चाललंच नाही. विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने झालेल्या पराभवाने राष्ट्रवादी बॅकफूटवर फेकली गेली आहे. निवडणुकीत अपेक्षित मतं घेऊ न शकल्यानं राष्ट्रवादीची ताकद आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान रत्नागिरी येथे येऊन राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांविरुद्ध कारवाई करून त्यांची पक्षातून हाकलपट्टी केली जाईल असं जाहीर करून देखील अद्याप तरी कोणतीच पावलं उचलली न गेल्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. 8 दिवसांपूर्वी हॉटेल विवेक येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे विचार व्यक्त केले. तसेच पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन नेमणुका त्वरित कराव्यात असं ठरलं. या बैठकीत राष्ट्रवादीचे अनेक निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.